मुंबईत अनेक म्हाडाच्या जुन्या इमारती आहेत, ज्या इमारतींचा मुद्दा आज सभागृहामध्ये शिवसेना आमदार सदा सोरणकर यांनी उपस्थित केला आणि या संदर्भातच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सदा सोरणकर आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्या पुनर्वसनासंदर्भात आपण मुद्दा उपस्थित केला, काय सांगाल एकंदर? मुंबई शहरामध्ये ज्या म्हाडाने पुनर्विकसित केलेल्या इमारती आहेत त्या साधारणतः 30 ते 40-50 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत. त्यावेळेचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, त्यामुळे ह्या सगळ्या इमारती ह्या धोकादायक आहेत. कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही आणि त्यामुळे धोकादायक स्थितीत ह्या इमारतींमधले भाडेकरू राहत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 33-24 या अधिनियमाखाली ह्या इमारतींचा पुनर्विकास होईल अशा प्रकारचं पूर्वी सांगितलं जात होतं, मात्र ते व्यवहारात शक्य नव्हतं आणि कुठल्याही इमारतीचा पुनर्विकास झाला नव्हता. आणि म्हणून या इमारतींमधल्या राहणाऱ्या भाडेकरूंची आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या कृती समितीची मागणी होती की 33-7 या कायद्यान्वये उपकरप्राप्त इमारतींसाठी जे बेनिफिट मिळतात ते ह्या इमारतींसाठी मिळावेत आणि ते जर मिळाले तर या सर्व इमारतींचा पुनर्विकास होईल अशा प्रकारचा मुद्दा मी आज सभागृहात उपस्थित केला. आभार व्यक्त करायला हवेत मुख्यमंत्री महोदयांचे, त्यांनी तातडीने ती मागणी मान्य केली आणि सभागृहात तशा प्रकारची घोषणाही केली. सर, आणखी काही म्हाडाच्या जुन्या इमारती मुंबईमध्ये आहेत ज्यांचा सोसायटीमध्ये कन्वर्ट झालेला नाही, परंतु त्या म्हाडा इमारतीमध्ये अनेक गरजू लोक असतील, ज्या अनेक जे आपण पाहतोय की लोक त्यांना जो विकासकाकडे जर ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली तर ती परवडणारी नाही, याकडे कसं बघतं? मला असं वाटतं ह्या आत्ता जी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली या सगळ्या इमारतीला या घोषणेचा फायदा होईल आणि या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास आता सहज होऊ शकेल आणि भाडेकरूंना एक प्रकारचा दिलासा मिळेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, की या सूचनेबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना जी दिली या संदर्भात आपण कसं अवगत करणार लोकांना? मुख्यमंत्री महोदयाने सूचना नाही तर ती घोषणा केली. मुख्यमंत्र्यांची घोषणा याचाच अर्थ तो शासनाचा निर्णय आणि मला असं वाटतं शासनाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्थ आहे. त्याचा फायदा गोरगरीब जनतेला आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या सगळ्या भाडेकरूंना होईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या मुंबईतील म्हाडाच्या जुन्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात सदा सोरणकर यांनी सभागृहामध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मिळाला. कॅमेरा पर्सन सुनील कोळासह मी वैभव पाटील, मुंबई.